मागील व्हिडिओमध्ये आपण सेंटीमीटर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग कसा करायचा याबद्दल जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून सेंटीमीटरचा उपयोग कसा करायचा याबद्दल जाणून घेऊया. मुलांना तुमच्या लक्षात आहे ना, मागील व्हिडिओमध्ये अप्पूने चंदाला सेंटीमीटर बद्दल सांगितले होते. या बघूया तो चंदाला सेंटीमीटरच्या उपयोगाबद्दल काय सांगत आहे. अप्पूने आपल्या झोळीतील एक अशा प्रकारची प्लॅस्टिकची पट्टी काढली आणि चंदाच्या समोर टेबलावर ठेवली. चंदाने त्याला विचारले की ती प्लॅस्टिकची पट्टी काय आहे आणि त्याचा उपयोग ती वस्तूंची लांबी सेंटीमीटर मध्ये मोजण्यासाठी कशी करू शकते. अप्पू चंदाला सांगत आहे की ही एक पट्टी आहे, तू यावर लिहिलेले अंक आणि या उभ्या रेषा पाहू शकतेस का. यावर असणाऱ्या कोणत्याही दोन लगतच्या संख्यांच्या मधील अंतर हे एक सेंटीमीटर एवढे असते. मग अप्पूने चंदाला तिच्या घरातील ज्या वस्तूंची लांबी मोजायची आहे त्या गोळा करायला सांगितले. चंदा लगेच वस्तू गोळा करून घेऊन आली. प्रथम अप्पूने चंदाचा चमचा उचलला. त्याने चमचा अशा प्रकारे पट्टीच्या बाजूला ठेवला आणि म्हणाला, हे बघ, हा चमचा 12 सेंटीमीटरचा आहे. चंदाला काही समजले नाही की अप्पूला हे कसे समजले. अप्पू तिला म्हणाला, जेव्हा तुला ज्या वस्तूंची लांबी मोजायची असेल ती वस्तू पट्टीच्या बाजूला अशा प्रकारे ठेव आणि 0 पासून मोजायला सुरुवात कर. ज्या संख्येपर्यंत तुझ्या वस्तूचे दुसरे टोक पोहोचत असेल तेवढी तुझ्या वस्तूची सेंटीमीटर मध्ये लांबी असेल. चंदा पट्टीबद्दल माहिती घेतल्यामुळे खुश झाली. तिने लगेच अप्पूकडून ती पट्टी घेतली आणि तिच्या टीव्हीचा रिमोट पट्टीच्या शेजारी ठेवला. चंदाने अप्पूला सांगितले, बघ अप्पू, माझ्या टीव्हीचा रिमोट 10 सेंटीमीटर लांब आहे. मी पट्टीने वस्तूंची लांबी मोजणे शिकले. असे म्हणून चंदा आनंदाने नाचू लागली. मुलांना इथे चंदाच्या घरच्या काही वस्तू आहेत, तुम्ही सांगू शकता का की त्यांची लांबी किती सेंटीमीटर आहे. तुम्ही हवे असेल तर हा व्हिडिओ थांबून उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांना, तुम्ही याचे अगदी बरोबर उत्तर शोधले आहे. चंदाने अप्पूला तिला पट्टी आणि सेंटीमीटर बाबत सांगितल्याबद्दल धन्यवाद दिले आणि तिच्या घरात ठेवलेला ढीक एका कपाटात ठेवून दिला. मुलांना या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून सेंटीमीटरचा उपयोग कसा करायचा हे शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहूया.